या संदर्भात मार्डचे वकील प्रशांत पोफळे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. मार्डच्या डॉक्टरांनी कामावर रुजू होण्यासाठी न्यायालयामध्ये आश्वासित केलेलं आहे. ते कामावर रुजू होत आहेत. मार्डचे वकील आपल्यासोबत आहेत. न्यायालयामध्ये नेमकं आज कोर्टाने काय भूमिका घेतली? काल मार्डच्या डॉक्टरांवरती न्यायालयाने खूप ताशेरे ओढले होते, आज न्यायालय काय म्हटलं? हां, न्यायालयाने आज बॅलन्स व्ह्यू घेतला आहे अपॉन दी रेसिडेंट डॉक्टर्स अँड दी स्टेट गव्हर्नमेंट. दोघांनीही अंडरटेकिंग दिलं आहे. आम्ही अंडरटेकिंग दिलं आहे की आम्ही रजू करू, आणि स्टेटनी पण दिलं आहे की आम्ही सुरक्षा देऊ. तर दोघांचं जे काय म्हणणं होतं कोर्टाने ऐकलं आहे, आणि एक बॅलन्स व्ह्यू देऊन कोर्टाने आता 6 तारखेला दिलं आहे, मॅटर ठेवले गेले आणि आम्हाला आज रजू करायला सांगितलं आहे. प्लस सिक्युरिटी गार्ड जे आहेत ते स्टेटनी प्रोव्हाइड करायचे, ते 5 तारखेपर्यंत त्यांनी सांगितलं आहे. तर म्हणून मॅटर 6 तारखेला ठेवण्यात आलेली आहे की 2-1100 गार्ड त्यांनी प्रोव्हाइड करायला सांगितलं. आधी 1100, आता 1100 सफिशियंट आहेत तुमच्या डॉक्टर्सनुसार? आणि त्यांनी अजून 5 तारखेपर्यंत सांगितले. तुमची सुरुवातीपासून मागणी होती जोपर्यंत गार्ड्स येणार नाहीत किंवा जोपर्यंत सुरक्षा येणार नाही तोपर्यंत कामावर रुजू होणार नाहीत, पण आज न्यायालयाच्या आदेशानंतर आणि BMC ने सांगितल्यानंतर जवळपास अजून बराच महिन्याचा काळ आहे. तर तुम्ही सफिशियंट आहात का किंवा तुम्ही समाधानी आहात का? नाही, टोटल समाधान तर ते नंतर बघू. पहिले ॲटलिस्ट 500 तरी येऊ द्या, जे त्यांनी प्रॉमिस केले 500 गार्ड्स येणार, आणि ते आल्यानंतर बघू ते सफिशियंट आहे की नाही. आणि कोर्टाने सांगितलं आहे आम्ही हर फॉर्टनाईटली म्हणजे 15-15 दिवसात मॅटर ठेवू. वी विल स्टडी ऑन दॅट वेदर 500 पीपल आर सफिशियंट ऑर नॉट. त्याच्यावर आम्ही पण ॲफिडेविट पुढे फाईल करत जाऊ. न्यायालयाने 2 भूमिका घेतलेल्या आहेत. एकतर स्टेट गव्हर्नमेंट किंवा BMC ने 500 गार्ड्स किंवा त्यांनी जे न्यायालयामध्ये सांगितले त्याची पूर्तता केली नाही तर त्यांच्यावर कारवाई, आणि डॉक्टर्सनीट रुजू झाले नाही तर त्यांच्यावर कारवाई. डॉक्टर्स रुजू होतील का आणि न्यायालयाने दिले जे आदेश आहेत पालन करतील का? नाही, पालन तर सर्वांनीच करायला पाहिजे, वेदर इट इज डॉक्टर वेदर इट इज स्टेट. जे आम्ही अंडरटेकिंग दोघांनी, म्हणून आज कोर्टाने अंडरटेकिंग दोघांकडून घेतलेली आहे की तुम्ही पण रुजू व्हा, बिकॉज पेशंट्स आर सफरिंग. पुढे वी ऑल्सो अंडरस्टँड, कारण की जेव्हा आमची फॅमिली पण कधी जाईल तर ते पण सफर होणारच आहे. म्हणून डॉक्टरांनी रजू करायलाच पाहिजे, ते आमचं पण म्हणणं आमच्या क्लायंट्सला आहेत. प्लस स्टेट दे शूड ऑल्सो कम्प्लाय विथ दी अंडरटेकिंग्स की आम्ही 500 जे देणार आहेत 5 तारखेपर्यंत, दे शूड ऑल्सो कम्प्लाय विथ 5th of April. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.